आदर पूर्वक अतिशय नम्रता पूर्वक पार्लमेंट मध्ये उर्दू मध्ये आणि इंग्रजी मध्ये तो बोलून समाधान कसं करायचं प्रत्येक गल्लीतल्या बोळातल्या प्रश्नाची पार्लमेंट मध्ये उकल करतो। मेरे मुसलमान भाइयों, थोड़ा गौर से और सम्मान के साथ ओवीसी साहब के साथ आप अगर आए तो बहुत ही अच्छा हो जाएगा। ओवीसी साहब, मैं बाला साहबाना विनंती करना रहे, अपन महाराष्ट्र के मुख्यमंत्री मन आप नाव पुढ़ ये है, अतिशय आनंद वाटला आम्हाला। आम्ही तुमचे निश्चितपणाने सुपे शिलेदार हूँ, काही अड़चण नहीं आम्हाला, आपल्या माणसाच्या सोबत जायला आम्हाला अड़चण नहीं, आम्हाला आनंदाने आम्ही स्वीकार करू। पण अवेशी साहेबाला या देशाचा आणि या वंचित आघाडीचा प्रधानमंत्रीचा कैंडिडेट म्हणून जाहीर कराव। अरे दहा आमदार खासदार येत नाही, देवेगौडा होतो, चंद्रशेखर होतो, गुजराल होतो, जैन होतो, हे सगळे प्रधानमंत्री होतात। आमचे जर इथून 48 आले, आंध्रातून आले आणि काही भारतातून आले, तर आम्ही सुद्धा 60-70 वर गेलो तर आमचा उमेदवार, प्रधानमंत्र्याचा उमेदवार आमचा प्रधानमंत्री म्हणून अवेशी साहेब असावे। आता तरी या मुसलमानांना कळू द्या, आतापर्यंत कुण्या मुसलमान समाजातल्या माणसाचं नाव प्रधानमंत्र्याच्या जागेसाठी पुढे आलं नाही। पण मला असा आत्मविश्वास वाटतो, या सभेतून, मागच्या सभेतून मी सांगितलं होतो, भविष्यामध्ये जर प्रधानमंत्र्याच्या लायकीचा माणूस असेल, काबिलियत जिसके पास है वो सिर्फ अवेशी अवेशी है, इसके अलावा और किसके पास नहीं। पार्लमेंट मध्ये बोलत असताना मला असं वाटतं की हा एकमेव माणूस या सगळ्या 554 खासदाराला तोंड देतो, म्हणून याच्यामध्ये एक काबिलियत आहे असं मला वाटतंय। म्हणून आज तुम्ही तुमच्या शब्दातून किंवा आणि कधीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करावं अशी माझी विनंती आपल्याकडे राहणार आहे। आणि मी जे बोलन कदाचित मुसलमानांना कळू द्यावं की आमचा सुद्धा माणूस पंतप्रधानाच्या रेसमध्ये येऊ शकतो। आमच्याकडे मुसलमान समाजामध्ये काय केलं जातं की ओवेसी बद्दलचे अपप्रचार केला जातो, सांगितलं ये क्या प्रधानमंत्री बन सकता है क्या, अण्णा कुछ भी बोलते स्टेज पर आप असं म्हणतात। अरे बाबा हो, ती वेळ आली आणि अण्णारावचा शब्द कधी खाली गेला नाही, जाणार नाही। स्वतःसाठी काय झालं तर हरकत नाही, पण दुसऱ्यासाठी अण्णाराव जीवाचं रान करून लढत असतो। बाळासाहेब, तुम्ही या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर याच वेळेस बसल्याला मी पाहेन अशी माझी आत्मविश्वास, माझा विश्वास वाटतो आहे। आणि या दोन गोष्टी जर घडल्या तर मी तुम्हाला सांगेन की या महाराष्ट्राचं आणि या देशाचं आणि या देशातील जनतेचं भवितव्य खुलेल असं मला आवर्जून सांगावं असं वाटतंय। मी आपला जास्त वेळ घेणार आपल्याला ऐकण्यासाठी आलेले, पण निश्चितपणानं सांगतो, मैं जिसके पास जाता हूं, जिसके तरफ जाता हूं, उसकी तरफ हार का नामो निशान मिट जाता है। जिंकायचं आता तुम्हाला असं वाटत असेल की या पुढच्या काळामध्ये नाही, खरं म्हणजे मी जास्त बोलणार नाही, कारण मी आजच आज्ञा घेतली आहे बाळासाहेबांची आणि आम्ही तुमच्या सोबत येत आहोत म्हणून। आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं मी दुसऱ्या सभेमध्ये किंवा लातूरमधल्या दुसऱ्या सभेमध्ये मग मी देशमुखाचा आणि निलंग्याच्या पाटलांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही। माझ्यापेक्षा चांगलं त्यांना कोणी ओळखत नाही।